बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। सद्गुरु श्री संत बाळूमामांचा आदमापूर येथील 2000 मेंढ्यांचा कळप अब्दुल लाट लाटवाडी पाचमेल मार्गी पोरगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दादोसा भादुले स्वतःच्या स्थळी मुक्कामी आगमन झाल्याने दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविक सामाजिक अंतर ठेवून दर्शन घेत आहेत। युगपुरुष संत बाळूमामांचा जन्म कर्नाटकातील अकोले या गावी झाला होता। लोककल्याणासाठी खडत प्रवास करत ते महाराष्ट्रातील आदमापूर या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली। त्यांचे भक्त कर्नाटक महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत। आजवर त्यांच्या मेंढ्यांची संख्या 35,000 झाली आहे। या मेंढ्यांचे 17 कळप करून कर्नाटक व महाराष्ट्रात भटकंतीसाठी सोडण्यात आले आहेत। यातील 6 नंबरचा बिराड या परिसरात पोहोचला आहे। यामध्ये 2000 लहान मोठ्या मेंढ्यांचा समावेश आहे। 1 घोडा, श्वान, 3 ट्रॅक्टरचा समावेश आहे। मेंढ्यांच्या व्यवस्था सेवा करण्यासाठी विविध क्षेत्रातील 70 लोक काम पाहत आहेत। बाळूमामांच्या मेंढ्यांची आगमनाची बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरताच भाविक महिलांची दुर्ड्या आंबील कलश घेऊन दर्शनासाठी येत आहेत। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दादोसा भादुले म्हणाले की आज आपल्या परिसरात संत बाळूमामांच्या आशीर्वाद स्वरूपात त्यांच्या मेंढ्यांचे आगमन झाले आहे। हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असून या ठिकाणी महाप्रसाद, राहण्याची सोय, पाण्याची सर्व सोय करण्यात आली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविक सोशल डिस्टन्सिंग राखून दर्शन घेत आहेत। मामांचा कृपा आशीर्वाद सर्वांच्यावरच राहू दे व आपला देश संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊ दे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आहे। शिवाजी भोरे, KNN सिटी न्यूज, पोरगाव।